मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जरंगे पाटलांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणातली मंडळी आज कालपासूनच नवी मुंबईमध्ये आलेली आहे. पाची APMC मार्केटमध्ये त्यांची काल सोय झाली. आज प्रश्न मिटेल असं आम्हाला अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे आता उद्याचा सकाळ उजाडणार आहे. आजचा जो मुक्काम वाढलेला आहे, या वाढलेल्या मुक्कामाकरता आम्ही व्यापाऱ्यांना आव्हान केलं, आम्ही आमच्या कामगारांना आव्हान केलं, नवी मुंबईच्या रहिवाशांना आव्हान केलं की आपण काल जसे तुम्ही भाकरी, भाजी, ठेचा पाठवला होता तसं आजही पाठवा. मातडी कामगारांनी आता ताबडतोबपणे आचार्यांना शोधून त्या ठिकाणी परत जेवण बनवण्यासाठी तांदूळ, डाळी गोळा केलेले आहेत आणि ते जे आता काम चालू आहे. एकही मराठा उपाशी राहणार नाही याची अण्णासाहेबांचा मावळा म्हणून मी त्या ठिकाणी खबरदारी नक्कीच घेईन. मार्केट उद्या बंद राहील, कारण ही सगळी मंडळी सकाळी 10:00 नंतर शेवटचा काहीतरी निकाल लागेल, म्हणजे अपेक्षित आहे की 11-12 वाजता. आम्ही आमच्या कामगारांना आव्हान करू की 12:00 नंतर आपण प्रश्न निकालीच लागल्यानंतर मार्केट चालू करावं. जर वाटलं तर उद्या उशिरापर्यंत आमचा माथाडी कामगार काम करेल, आणि जर अजून वाटलं तर रविवारही APMC मार्केट चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कामगारांना आव्हान करू.